त्यामुळे आज बिघडत चाललेल्या राजकारणाकडे बघत असताना सर्व तरुण सहकाऱ्यांनी एकजूट झालं पाहिजे, सर्व पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी एकजूट झालं पाहिजे, कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की येणाऱ्या काळात आपल्याला आपल्या रक्ताचं पाणी करावं लागलं तरी चालेल, आपल्या हाडाच्या कांड्या झाल्या तरी चालतील, पण 2024 ला पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार स्थापन झालं पाहिजे आणि दिल्लीला पुन्हा एकदा महाराष्ट्राची ताकद दाखवून देण्याची वेळ आज आलेली आहे। त्यामुळे आज मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या काळात आपल्याला ताकदीने लढायचं आहे, येणाऱ्या काळात आपल्याला जिद्दीने लढायचं आहे, त्यामुळे संयम ठेवूया आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन घेऊन 2024 निवडणुकीला पवार साहेबांचा पताका फडकूया, एवढंच आवाहन मी करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।